शिमगोत्सव म्हणजे कोकणातील सांस्कृतिक आणि सामाजिक परंपरेचे दर्शन घडवणारा सण आहे. कोकणात शिमगोत्सव नंतरही गुढीपाडव्यापर्यंत हा सण साजरा होत असतो. कोकणातील ग्रामदेवतांचे पालख्या देवळाबाहेर पडतात आणि त्या भक्तांच्या भेटीसाठी गावात दाखल होतात. देशाच्या कुठल्याही भागात नोकरी धंद्यासाठी गेलेले चाकरमणी हा आपला ग्रामदेवताच्या या पालख्यासाठी आपल्या घरी येतो. या पालखी सोहळ्यानिमित्त देव भक्तांच्या भेटीला येतो. मग काय, रांगोळ्या काढून घर सजवलं जातं, पालखी आणणाऱ्याचे पाय धुतले जातात आणि सुवासिनी ग्रामदेवताचं खणा नारळाने ओटी भरून स्वागत करते. वडिलोपार्जित वर्षानुवर्षे ठरलेल्या क्रमाने आणि दिवसाप्रमाणे या पालख्या घरात येतात. त्या मानपानात कोणताही बदल होत नाही. बदल होतो तो नवीन कुणी घर बांधले असेल तर त्याचं घर आणखीन एक वाढतं. गावाची परंपरा जतन करण्याचं काम गावातील जुने जाणते ग्रामस्थ करत असतात. गावात गुरु देवभेटीला आलेले चाकरमान्यांना गाराणे घालतात आणि ते कशा प्रकारे घालतो ते पहा. देवाच्या आकर्षक मूर्ती चांदीच्या अलंकारासह पालखीत विराजमान केल्या जातात. विधिवत पूजत करत देव पालख्यात विराजमान होतात. शिमगोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे देव पालख्यात बसून कोकणी माणसाच्या घरात येतात. दारात आलेल्या पालख्यांच्या जल्लोषात स्वागत होते. पालखी येणाऱ्या घरासमोर पारंपरिक वाद्यासह कोकणी माणूस लेझिमचा आनंद लुटतो. या दिवसात सगळ्या विशेष म्हणजे देवाचा स्तंभ काठी नाचवण हा असतो. जास्तीत जास्त 50 फुटापर्यंतच्या काठी खांद्यावर घेऊन नाचवणे, एवढी जाड आणि वजनदार तेवढीच लांब ही काठी उभी करून ठेवणे आणि नाचवण ही डोळ्याचं पाळणं फिरणारी कलाच आहे. कोकणी माणूस वर्षभर कितीही लांब असला तरी त्या दिवशी देव घरी येतो, त्या दिवशी ते आपल्या कोकणातील घरी परततोच.